युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची काय करायचं ऍप्लिकेशन बघायचं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट एखादं सर्क्युलर मोशन काय करत असते, परफॉर्म करत असते. असं सपोज एक कार काय करायला लागले, सेंटरच्या अराउंड सर्क्युलर मोशन काय करायला लागल्या, परफॉर्म करायला लागल्या, त्यावेळी त्याची प्रत्येक पॉइंटला जी व्हेलॉसिटी जी असते ती काय असते, कॉन्स्टंट असते. आज जेव्हा ही कार मोशन परफॉर्म करायला लागल्या तेव्हा त्याच्यावर किती फोर्सेस ऍक्ट व्हायला लागल्या. सपोज इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवले, कार आहे, त्याचे दोन जे टायर्स आहेत हे रोडला काय व्हायला लागल्या, टच व्हायला लागल्या. म्हणजे रोडच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्याचे जे टायर्स आहेत ते त्यामध्ये जे कारचं वेट आहे, वेट एम जी, हे कुठल्या डायरेक्शन दिले, टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. जे एम जी आहे ते टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. आता ही जी नॉर्मल रिॲक्शन आहे, ही नॉर्मल रिॲक्शन कोण एक्झर्ट करायला लागले, हा जो सरफेस आहे ती नॉर्मल रिॲक्शन काय करायला लागलाय, एक्झर्ट करायला लागलाय. नॉर्मल रिॲक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू सरफेस. त्यानंतर तुमचं जे सर्क्युलर मोशन हे परफॉर्म व्हायला लागले त्यावेळी तुमचं जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे, स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे हा सेंटर, हा सेंटर सी, इथला हा सेंटर सी, त्यावेळी जे स्टॅटिक फ्रिक्शन आहे तो स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स कोणत्या डायरेक्शनला आहे, टुवर्ड्स द सेंटर. ही त्याची रेडियस, म्हणजेच इथं स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स कोण बॅलन्स करायला लागले, तुमचा सेंट्रीपेटल फोर्स. स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स कोण बॅलन्स करायला लागले, तुमचा सेंट्रीपेटल फोर्स. म्हणजेच इथं ओव्हरऑल किती फोर्सेस ऍक्ट व्हायला लागल्यात रे ऑन कार, किती फोर्स ऍक्ट व्हायला लागल्यात कारवर. एक वेट एम जी डाऊनवर्ड डायरेक्शन ना, नॉर्मल डायरेक्शन अपवर्ड डायरेक्शन ना, आणि स्टॅटिक फ्रिक्शन टुवर्ड्स द सेंटर विच प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स, विच प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स. तर ह्या कर्व रोडवर आपल्याला जी सेफ स्पीड आहे त्या सेफ स्पीड साठी काय करायचं आहे, डेरिवेट करायचं आहे. हे फोर्सेस तीन लक्षात आले, कोणकोणते फोर्सेस इंट्रोड्यूस व्हायला लागल्या, एक वेट एम जी डाऊनवर्ड डायरेक्शन न, नॉर्मल रिॲक्शन अपवर्ड डायरेक्शन न, आणि स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे टायर आणि रोड मधलं जे स्टॅटिक फ्रिक्शन आहे ते कोणत्या डायरेक्शन आहे, टुवर्ड्स द सेंटर विच प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स. लक्षात आहे का. समजा त्यामध्ये कोणते फोर्सेस प्रोव्हाइड व्हायला लागले, आत्ताचे डायग्राम आहे, सेंटर हे तुमचं स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स, नॉर्मल रिॲक्शन अपवर्ड आहे, एम जी डाऊनवर्ड आहे, ही रेडियस आहे तुमची. त्यामध्ये फर्स्ट टू फाइंड व्ही, दोन कंडिशन आपल्याला काय करावे लागणार आहेत, इम्प्लिमेंट करावे लागणार आहे. त्यासाठी फर्स्ट कंडिशन तुमची काय येणार आहे, इथं जो नॉर्मल रिॲक्शनचा फोर्स आहे हा कुणाला अपोजिट आहे, एम जी ला अपोजिट आहे. म्हणजे दोघं एकमेकांना काय आहेत, अपोजिट आहे. म्हणजेच इथं वेट तुमचं एम जी जे आहे ते कोण बॅलन्स करायला लागले, जो सरफेस त्या व्हेकलवर नॉर्मल रिॲक्शन एक्झर्ट करायला लागलाय तो कुणाला बॅलन्स करायला लागलाय, ह्या वेट एम जी ला बॅलन्स करायला लागलाय. म्हणजेच त्या केसमध्ये तुमचं फर्स्ट इक्वेशन काय झालं, नॉर्मल रिॲक्शन ही कुणाच्या इक्वल आहे, वेट एम जी च्या इक्वल आहे, हे झालं फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर तुमचं सेकंड इक्वेशन काय झालं रे, जे तुमचं स्टॅटिक फ्रिक्शन आहे टुवर्ड्स द सेंटर हे कुणाच्या इक्वल आहे, आता जसं मी सांगितलं सेंट्रीपेटल फोर्सच्या इक्वल आहे. म्हणजेच तुमचं स्टॅटिक फ्रिक्शन हे काय प्रोव्हाइड करायला लागले, एम ओमेगा स्क्वेअर आर. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन हे कुणाच्या इक्वल आहे, सेंट्रीपेटल फोर्सच्या इक्वल आहे. म्हणजेच त्या सेंट्रीपेटल फोर्सला बॅलन्स करणारा फोर्स कोणता असतोय, तुमचा सेंट्रीफ्युगल फोर्स असतोय, जो अवे फ्रॉम द सेंटर असतोय, ह्या डायरेक्शनला असतोय, अवे फ्रॉम द सेंटर म्हणजे ह्या डायरेक्शनला असतोय. येतं लक्षात, सेंट्रीपेगल सेंट्रीफ्युगल फोर्स जो अवे फ्रॉम द सेंटर असतोय त्याला बॅलन्स करायला लागलाय. म्हणजे इथं स्टॅटिक फ्रिक्शन हे कुणाच्या इक्वल आहे, सेंट्रीफ्युगल फोर्सच्या किंवा सेंट्रीपेटल फोर्सच्या इक्वल आहे. जे कसं दिले आपण, एम ओमेगा स्क्वेअर आर. आता इक्वेशन टू आणि वन जर डिवाइड केली तर एफ एस डिवायडेड बाय काय आलं, एन. इथं आर ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय काय आलं, जी. कारण का, एमला एम कॅन्सल झालं. आणि जर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू आपलं मगाची जी व्हॅल्यू आलती काय आलती, ओमेगा स्क्वेअर आणि लिनियर आणि अँग्युलर क्वांटिटी मध्ये रिलेशन काय आहे, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. कारण का, व्ही इज इक्वल टू काय असते, आपलं आर ओमेगा असते, ही व्हॅल्यू आलती. ती जर इथं पुट केली इक्वेशन मध्ये, ह्या ओमेगाच्या जागी जर इथं पुट केली, तर ह्या ओमेगा मध्ये जेव्हा पुट करतोय तेव्हा ह्या आर ला खालचं आर स्क्वेअर कॅन्सल होतोय. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये एकच आर राहते आणि वर काय राहते, व्ही स्क्वेअर. म्हणजे तुमचा फॉर्म्युला काय झाला, तुमचा काय झाला, तुमचा एफ एस डिवायडेड बाय एन इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय जी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. बट हा, एफ एस डिवायडेड बाय एन इज कॉन्स्टंट. जो एफ एस डिवायडेड बाय एन आहे तो तुमचा काय आहे, कॉन्स्टंट आहे. आणि एफ एस डिवायडेड बाय एन इज इक्वल टू जर म्युएस पुट केला, म्युएस इज कॉल्ड ॲज कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. एफ एस डिवायडेड बाय एन काय पुट करा, म्युएस पुट करा. म्हणजे इथं दिले तुम्हाला
fs is equal to mu s n किंवा fs divided by n is equal to mu s. हा mu s म्हणजे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, म्हणजे तुमचं ओव्हरऑल इक्वेशन काय झालं इथं इथं दिसतंय बघा, ओव्हरऑल इक्वेशन काय झालं v स्क्वेअर mu s is equal to v स्क्वेअर divided by rg, म्हणजे v is equal to काय झालं mu rg, mu s rg, अंडर रूट mu s rg, म्हणजे त्यामध्ये mu s काय आहे तुमचा कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, r म्हणजे रेडियस आणि g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ज्याची व्हॅल्यू आपण 9.81 घेतोय, म्हणजे जे अर्थचं ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन आहे त्याची व्हॅल्यू आपण काय घेतोय 9.81 घेतोय. येते लक्षात, येते का लक्षात येईल? फॉर एक्झाम्पल आता एक एक्झाम्पल दिले इथंच, सेंट्रीपेटल सेंट्रीपेटल किंवा सेंट्रिफ्युगल फोर्सेस बॅलन्स करण्यासाठी, म्हणजे जेव्हा तुम्ही कर्व परफॉर्म करत असताय, असा जेव्हा कर्व जेव्हा तुम्ही परफॉर्म करत असताय तेव्हा तुमची जी बाईक आहे ही थोडीशी तुम्हाला काय करावी लागते टिल्ट करावी लागते, किंवा कारमध्ये तसंच जेव्हा तुम्ही कर्व परफॉर्म करत असताय तेव्हा तुमचा सेंट्रिपेटल फोर्स ह्या डायरेक्शनला त्याला काय करतोय अट्रॅक्ट करत असतोय आणि सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्हाला अवे फ्रॉम द सेंटर नेत असतोय. मग जेव्हा तुम्ही राईट साईडला टर्न घेताय तेव्हा तुम्ही काय फील करताय की तुम्हाला लेफ्ट साईडला एक पुल मिळतोय, लेफ्ट साईडला कोणतर पुश केलंय किंवा पुल करायला लागले असं एक तुम्हाला ऑब्झर्वेशन येते. तसंच बाईकवर हे करताना तर तुमचं त्या केसमध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही कर्वेचर परफॉर्म करत असताय तेव्हा व्हेकल राईट साईडला येत असते तेव्हा तुमचं सेंट्रीपेटल फोर्स व्हेकलवरचा काय होतोय जास्त होतोय, पण तुमच्या वरचा जर तुमचं मोशन असेल त्यावेळी तुमचा फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये सेंट्रीफ्युगल फोर्स हा काय राहतोय जास्त असल्यामुळे तुम्ही तुम्हाला काय हे फील होते की तुम्हाला कोणतर पुल करायला लागले किंवा पुश करायला लागले इन अपोजिट डायरेक्शन. येतं लक्षात, हे येतं लक्षात, हे त्यानंतर वेल ऑफ डेथ